राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सुरगाणा तालुक्यातील बारे येथे सालाबाद प्रमाणे आदिवासी परंपरेनुसार भोवाडा उत्सवानिमित्ताने आदिवासींच्या रूढी परंपरा संस्कृतींची ओळख व्हावी, समाजातील चालीरीती राहणीमान रीतिरिवाज देवदेवता बोलीभाषा कला संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आदिवासी भोवाडा उत्सव होत असून आदिवासीमधील अनेक चांगल्या परंपरांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी 3 दिवस चालणाऱ्या भोवाडा उत्सवाचे उद्घाटन बारे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या अगोदर बारे पोलीस ठाण्याच्या वतीने बारे पोलीस ठाणे कार्यालयात भोवाड्याच्या नियोजनाबाबत कळवण उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक कैलास ठाकूर, चंद्रकांत दवंगे, पोलीस कर्मचारी व भोवाडा कमिटीचे अध्यक्ष सचिव खजिनदार व सदस्य यांची भोवाडा निमित्ताने बैठक घेऊन भोवाडा उत्सव कार्यक्रमाबाबत अडीअडचणी जाणून घेऊन या हा कार्यक्रम शांततेत पार पाडावा यासाठी उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं आहे. बारे पोलीस ठाणे व भोवाडा उत्सव समितीच्या वतीने कळवण उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात 2 वर्ष बंद असलेला भोवाडा उत्सव यात्रा चालू झाल्याने पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे भोवाडा उत्सवास नागरिकांचा प्रतिसाद लाभला आहे. यात्रा काळात कुठल्याही प्रकारे वादविवाद अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी भोवाडा उत्सव समितीच्या वतीने ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या देवीदास गावित, माजी सरपंच हुशार देशमुख, परशुराम वारडे, पोलीस पाटील हंसराज खंबाईत, शंकर जाधव, माजी उपसरपंच रामदास जाधव, त्र्यंबक ठेपणे, सुनील वाघमारे, मनोहर खंबाईत, चंद्रकांत जाधव, संजय पाडवी, योगीराज जाधव, भास्कर वारडे, सुरेश महाले, युवराज जाधव, हेमंत महाले, केशव हाडळ, केशव सोनोणे यांच्यासह 12 गाव 12 पाड्यातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते. भोवाड्याचा आनंद घेण्यासाठी सुरगाणा पेठ दिंडोरी तालुक्यातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर भोवाडा उत्सव काळात कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारे पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भागामध्ये पारंपरिकरित्या पूर्वीपासून जो भोवाडा कार्यक्रम चालू केला होता आमच्या पूर्वजांनी, त्याच्या मागचा उद्देश एकच होता का आदिवासी हा निसर्गपूजक असल्याने तो नैसर्गिकरित्या असलेल्या सगळे वस्तूंना तो मानायचा, निसर्गाला तो देवता मानायचा. पण त्या काळामध्ये बाकीच्या सोयसुविधा नसल्यामुळे त्याचा निसर्गावर पूर्ण विश्वास होता. आणि मग आजार असेल, काही धनसंपत्ती असेल, काही प्रतिबर्तन असेल, अशा पद्धतीने हा भोवाडा ठेवून आणि त्यांचा जे मानणारे त्यांना जे आदिवासी ज्या देवांना मानणारे असे देवांचे मुखवटे घेऊन तो पारंपरिकरित्या 2 दिवस 4 दिवस 6 दिवस 7 दिवस अशा प्रकारे तो भोवाडा ठेवून आणि तो उत्सव साजरा जेणेकरून आपल्या भागामध्ये आपल्या आदिवासी भागामध्ये त्याचा काही प्रकारचा काही प्रकोप होणार नाही म्हणून त्यासाठी हा भोवाडा कार्यक्रम ठेवायचा. आणि त्याच्या पाणी मागचा हा उद्देश होता की आदिवासी समाज हा निरोग आणि समृद्ध राहिला पाहिजे. परंतु मध्यंतरी काळामध्ये तो त्याचे स्वरूप बदलून काही म्हणजे लोकांनी कौमान्य केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. पण आमच्या भागातील वारडे यांनी ही कल्पना प्रेरित करून तो पुन्हा रूपी स्वरूप चालू करावा आणि त्याचे मार्गदर्शन तरुणांना मिळून आदिवासींची परंपरा कायम टिकावी ह्या उद्देशाने माझ्या ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्यांनी 2018 सालीपासून तो काम केला. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर